नाशिकमधील रामकुंड परिसरासह गोदापात्रानजीक असलेल्या शिवमंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय, त्यामुळे पहिल्याच श्रावणी सोमवारी येथील दर्शनापासून भाविकांना वंचित राहावं लागणार आहे. मंदिरात श्रावणी सोमवारच्या पूजेला शिवामूठ वाहण्याची प्रथा आहे. मंदिरांमध्ये जलाभिषेक दुग्धाभिषेकही केला जातो आणि त्यासाठी भाविकांची दिवसभर गर्दी असते. मात्र यंदा पुरामुळे मंदिरात असे विधी न होण्याची चिन्ह आहेत. दरम्यान रविवारी दशक्रिया विधीसह अन्य विधींसाठीच्या जागा पाण्याखाली गेल्यानं हे विधी रस्त्यांवर किंवा अन्य ठिकाणी करावे लागले. यासंदर्भात आता प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. जसजसं महापुराची व्याप्ती वाढत जाते तसतसं रस्त्यावर हे पुराचं पाणी येत असतं आणि धार्मिक विधी ज्यांचं अस्थिविसर्जनाचा विधी आहे, दाव्याचा विधी आहे, त्याचबरोबर गंगेची महापूजा लोक करायला येत असतात आणि श्राद्ध आहेत, अशा प्रकारचे जे धार्मिक विधी आहेत त्याला पर्याय नसतो आणि त्यामुळे लोकांना त्या जसजशी गंगेचं पात्र वाढत जातं तसतसं काठावर ते करावे लागतात आणि हे करत असताना चक्क रस्त्यावर धार्मिक विधी करावे लागतात. संदर्भातला कृती आराखडा आपला तयार आहे. आपण NDRFची एक टीम बोलवलेली आहे, ते उद्या लोक येणार आहेत आपल्याकडे. एक छोटा कृती आराखडा देखील आपण तयार केलेला आहे की पुराच्या परिस्थितीमध्ये कुणी काय करावं ते. आपली हेल्पलाईन रात्रंदिवस सुरू आहे, त्यामुळे त्याच्यावरती नागरिक फोन करू शकतात आणि त्याच्या व्यतिरिक्त पूर रेषेमध्ये असलेल्या गावांच्यासाठी एक वेगळा SMS ग्रुप आणि एक वेगळा व्हॉइस कॉलिंग सिस्टीम आम्ही तयार केलेली आहे. ज्यावेळेला सूचना द्यायची असेल पाणी सुटल्यानंतर ती ताबडतोब त्यांच्यापर्यंत पोहोचेल अशी पण व्यवस्था आपण केलेली आहे.